महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये अजित पवारांनी तुम्हाला पाडण्यासाठी फोन केले असे शिंदे गटाकडून आरोप होतोय, काय सांगाल तुम्ही एकूण? सदा आरोप केलेली व्यक्ती एकतर कोणाचीच परिचयाची नाही, त्या व्यक्तीबद्दल आपण जर खोलात जाऊन अभ्यास केला तर जेव्हा ते ठाण्याचे नगराध्यक्ष होणार होते तेव्हा आत्ता त्यांचे जे नेते आहेत त्यांनीच विरोध केला होता. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना मदत केली, मग ते नगराध्यक्ष झाले आणि आत्ता त्यांचे जे नेते त्यांना कंटाळून ते काँग्रेसकडे जाणार होते, पण ते नंतर ठाकरे साहेबांनी त्यांना थांबवलं. आता काय झालं, एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, अनेक नेते तयार होत आहेत आणि तयार होत असताना सगळ्यांनाच असं वाटतंय की पवार कुटुंबियाच्या विरोधात बोललं तर बातम्या होतात. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. आणि अशा पद्धतीने प्रयत्न करणारे अनेक लोक आहेत, त्यामुळे त्यांना किती महत्व द्यायचं हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यांनी वक्तव्य केलं असलं तरी त्यांना क्रिकेट कदाचित कळेल, पण पवार त्यांना सोडा, या महाराष्ट्रामध्ये विरोधात असणारे अनेक मोठे नेते आहेत. पवार कुटुंब पूर्वी कळलं नाही, आजही कळणार नाही आणि उद्याही कळणार नाही. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधेरांवर आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.